महाराष्ट्राला अपमानित करणं हे दिल्लीने वारंवार केलेलं आहे. बोम्मई यांनी कालसुद्धा जे काही भाष्य केलं, परवाही जे काही भाष्य केलं, हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कुठेतरी मी आव्हान देतो, तुम्ही काय करता ते बघतो मी, अशा प्रकारचे शब्दरचना आहे, वाक्य. मला वाटतं की ते हे मुद्दामून करत आहेत. सीमा वाद पेटवून एखादी दंगल घडवून त्याच्यातनं कन्नडिगांना एकत्र करायचं आणि मग निवडणुका जिंकायचा, हे त्यांचं सरळ गणित दिसतं आहे. खरं तर आपला सहकारी, आपल्या पक्षातील एक सहकारी अशा विचित्र पद्धतीने वागतोय ह्याची माहिती बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांनी ना द्यायला हवी होती. आणि प्रधानमंत्र्यांनी आज त्यांना बोलवून कमीत कमी विमानात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विमानातनं घेऊन जाऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. तसं काही घडतानाच दिसत नाही आहे. महाराष्ट्र मात्र त्यांच्या शब्दजाळाने होरपळला जातो आहे. महाराष्ट्र फार काळ हे सहन करेल असं मला वाटत नाही. आजही आपले राज्यपाल त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, ताठ मानेने खुर्चीवर बसत आहेत. तुम्ही माझं काय करणार असं एक प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्या चेहऱ्यावर असतं. सो सगळ्या विरोधकांना सतावतो आहे की आपण काय करू शकतो. मला वाटतं ही महाराष्ट्राला चिमटा काढण्याची जी पद्धत दिल्लीने अवलंबली आहे, ती पद्धत महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवणारी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.